नमस्कार आपल्या कुक विथ जयू या चॅनलमध्ये मी जयश्री तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खास जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू कसे करायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला मी इथे एका पॅनमध्ये एक कप पोहे घेतलेले आहेत तर या ठिकाणी पोह्यांमध्ये पातळ किंवा जाडसर असे कोणतेही पोहे तुम्ही वापरू शकता तर हे पोहे आपल्याला मंद आचेवरती अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत भाजताना पोहे सतत या पद्धतीने परतत राहायचेत त्यामुळे ते सर्व बाजूंनी अगदी एकसारखे भाजले जातील व कुठेही ते करपणार नाहीत तर दोन ते तीन मिनटामध्ये पोहे अगदी छान व्यवस्थित भाजले जातील व त्यातला जो नरमपणा आहे तो नाहीसा होऊन अगदी छान कुरकुरीतपणा येईल पोह्यांना तर हे बघा इथे बरोबर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि पोहे देखील अगदी छान भाजलेले आहेत आता मी हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेते आता सेम पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे जर का तुम्ही एक कप पोहे घेतले असतील तर त्यासाठी अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत हे सर्व प्रमाण तुम्ही घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या हे शेंगदाणेसुद्धा मंद आचेवरती अगदी छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खूप जास्त काळपट न करता फक्त त्याची सालं बाजूला होईल इतपतच आपल्याला भाजायचे आहेत शेंगदाणे देखील आपण सेम प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात व आता या पॅनमध्ये इथे मी अर्धी वाटी छान अगदी बारीक किस्सेला सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरे देखील आपल्याला अगदी मंद आचेवरती छान तांबूस रंगावर येईस तोवर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे खोबरं इथे अगदी व्यवस्थित भाजून झालं आहे हे देखील आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आता पुन्हा एकदा या सेम पॅनमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे तर इथे मी अगदी थोडीशीच म्हणजे एक चमचाभरच खसखस घेतलेली आहे इथे आपण आज कमी प्रमाणात लाडू करत आहोत तर त्याच्या अंदाजाप्रमाणे ही एक चमचा खसखस पुरेशी होईल खसखस मंद मंदाचेवरती अगदी तीस सेकंडच आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस मी एका पॅनमध्ये काढून घेतली आहे बाजूला आता या पॅनमध्ये दोन चमचे तूप आपल्याला गरम करायला घ्यायचं आहे तूप अगदी छान गरम झालं की त्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स घालणार आहे मी या ठिकाणी फक्त बदामच घेतलेले आहेत पण तुम्ही इथे तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर खूप जास्त वेळ आपल्याला न परतता अगदी थोडाच वेळ या बदामाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचं आहे व ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे तर इथे पहा हे पोहे आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत हे बघा पोहे देखील छान चुरले जात आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून त्याची जाडसर अशी भराट काढून घेणार आहोत खूप जास्त देखील आपल्याला जाडसर नाही ठेवायचं आहे हे पीठ आणि खूप बारीक देखील नाही करायचं आहे तर हे बघा मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते तर या प्रकारे अगदी रवाळ टेक्स्चर असलं पाहिजे पोह्याचं ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी शेंगदाणे घालून घेणार आहे व शेंगदाण्याचा देखील अगदी दे आपल्याला जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे इथे मी सालं काढलेली नाही आहेत शेंगदाण्याची तुम्हाला हवं असतील तर तुम्ही सालं देखील काढू शकता हे बघा आपल्याला शेंगदाण्याचा कूट देखील तयार झालेला आहे आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं भाजलं होतं त्या ते देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथे खोबरं देखील अगदी छान बारीक झालेलं आहे ते देखील आपण सेम प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपले जे मेन सर्व जिन्नस होते ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत चवीसाठी मी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता पुढे इथे गोडासाठी म्हणा किंवा बायंडिंगसाठी मी गुळाचा वापर करते आहे तर इथे पाऊन कप गूळ घेतलेला आहे तर घरचा रोजच्या वापरातला गूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता तो फक्त किसनीने अगदी बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे गूळ एकजीव व्हायला मदत होईल गुळ घातल्यानंतर हातानेच हे सर्व मिश्रण या गुळामध्ये अगदी छान एकजीव करायचं आहे हे बघा याप्रकारे सर्व या आपण जे बारीक केलेलं मिक्सर आहे त्याच्यामध्ये गूळ अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि हे सर्व मिश्रण अजून छान एकजीव होण्यासाठी पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त थोडा वेळ हे फिरवणार आहे हे बघा इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि उरलेलं अर्ध मिश्रण देखील त्याच पद्धतीने आपण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा बारीक करून घेणार आहोत हे बघा सर्व मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा ह्याचं बायंडिंग देखील आत्ताच खूप छान येत आहे पुढे यामध्ये आपण जे बदाम तळून घेतले होते ते घालायचे आहेत हे लाडू करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट हे लाडू तयार होतात तर या ठिकाणी बायंडिंगसाठी मी अजून एक चमचाभर तूप वापरत आहे तूप घातल्यानंतर हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला हाताच्या सहाय्याने अगदी छान मिक्स करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा या मिश्रणाचं बाइंडिंग चेक करून घ्या आणि गरज असेल तर अजून एक चमचाभर तूप घाला मी या ठिकाणी टोटल दोन चमचे तूप वापरलेलं आहे हे बघा आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं ला आहे लाडू वळण्यासाठी आता आपण या मिश्रणाचे लाडू वळायला सुरुवात करूया या प्रकारे थोडं थोडं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि अगदी छान दाब देत सर्व बाजूंनी वळून त्याचा छान असा लाडू आपल्याला तयार करायचा आहे हे बघा या ठिकाणी मी इथे काजूचा तुकडा घेतलेला आहे हे फक्त डेकोरेशनसाठी मी लावत आहे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही जरूर स्किप करा हे बघा आपला पहिला लाडू अगदी छान तयार झालेला आहे आता हा अजून सुंदर आणि पौष्टिक व्हावा यासाठी जी आपण खसखस मगाशी भाजून घेतली होती ती एका प्लेटमध्ये मी पसरून ठेवली आहे व त्यामध्ये हा लाडू छान घोळवून घ्यायचा आहे आपल्याला खसखशीचं चा, अगदी छान कोटिंग बसलं ला पाहिजे लाडूला हे बघा लाडू अगदी छान तयार झालेला आहे यास प्रकारे उरलेले सर्व लाडू आपण तयार करून घेऊया मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते या प्रकारे थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन अगदी छान लाडू वळून घ्यायचे मी सांगितलेल्या या प्रमाणामध्ये अंदाजे दहा लाडू मीडियम साईजचे लाडू अगदी आरामात होतात लहानांपासून मोठ्यांसाठी हे लाडू खूपच छान आहेत आणि आपल्या घरात अगदी आरामात, आरामात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये खूपच झटपट हे लाडू तयार होतात तर तुम्ही देखील या जन्माष्टमीला हे लाडू नक्की तयार करून बघा किंवा इतर वेळी देखील लहान मुलांना खाण्यासाठी आपण असे पोह्याचे पौष्टिक लाडू नक्कीच तयार करून ठेवा तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा व आपल्या कुक विथ जयू चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकन देखील प्रेस करा